शिवमारुती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं आधार कार्ड पॅन कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. मित्रनगर शेळगी येथील शिवमारुती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांच्या सोयीसाठी आधार कार्ड, आयुष्यमान आरोग्य योजना कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते शंकर शिंदे, उमेश काळे, विजय विभूते, शिवानंद विभूते, रमेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी शिवमारुती नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीची पूजा करण्यात आली. या शिबिराविषयी अधिक माहिती उमेश काळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. मेहताबनगरमध्ये शेळगी या ठिकाणी शिवमारुती नवरात्र महोत्सव मंडळ या मंडळाकडून आज आधार कार्ड, जीवनमान योजना जी पंतप्रधान योजना आहे, 5 लाखाचा जो विमा आहे त्याची कार्ड बनवून देण्याचे काम व तसंच 65 वर्षावरील जे आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांच्या एसटी पासचं पण काम इथं सुरुवात करण्यात आलेलं आहे. आज आमचे नगरसेवक शंकर शिंदे साहेब, माझे मित्र विजय विभूते, शिव विभूते, आमचे रामपुरे साहेब व सर्व मित्र परिवार यानंतर यांच्या प्रेरणाने आणि येथील सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे की ज्या अडचणी आहेत तुमच्या या भागातील, आधार कार्ड राहू द्या, पॅन कार्ड राहू द्या किंवा ज्येष्ठ नागरिकचं राहू द्या किंवा जीवनदायी योजनेचं राहू द्या, ह्या कामासाठी सर्वांनी प्रतिसाद देऊन तिथे संपर्क विजय विभूते यांना संपर्क करावा आणि जे तुमच्या डॉक्युमेंटचे काही प्रॉब्लेम असतील ते इथं सॉल्व्ह करून घ्यावे. त्या नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा सगळ्यांनी. कार्ड ज्या नागरिकाला 65 वर्षे झाले त्याला अर्ध तिकीट अर्ध पास मिळण्यात येईल. सगळ्या इथल्या राज्याला राहणाऱ्यांनी काळजी घेऊन सरकारे करा. यावेळी गणेश स्वामी, लक्ष्मण डावखरे, महेश झिरगे, बस्सू बिराजदार, दत्ता शिंदे, अथर्व विभूते, रोहित कुंभार, दत्ता कुंभार, आनंद उमराणी, सिद्धाराम गोरे, गणेश रामपुरे, अक्षय कदम, ओंकार काळे आदी उपस्थित होते.